पनवेल शहरातील प्रथम महिला लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळवून आपल्या कर्तृत्वाने उत्तंग यश संपादन करून ऋचा दरेकर यांनी अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. त्यांना मिळालेल्या भरघोस यशामुळे पनवेलवासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकीटी महाविद्यालयाच्या माध्यमातून ऋचा दरेकरचा सत्कार सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ऋचा दरेकर हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वायटी देशमुख, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ॲडव्होकेट संजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य एस के पाटील, विजया कदम यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. एक जागृत असा एक अभिमान त्यांच्यामध्ये एनसीसी ज्यांनी घेतली त्याला देशाभिमान ज्याला म्हणतो आपण, तो खऱ्या अर्थानं त्यांच्या अंगामध्ये सळसळत असतो. आणि त्याच्यामुळं उद्या ह्या विद्यार्थ्यांना मदत करणंही अभिमानास्पद आहे मला वाटतं. म्हणजे आपण ज्याला मदत करतो त्याला सोडून द्या, पण त्यांना मदत करणंही अभिमानास्पद आहे. आणि तशा दृष्टीनं आता ऋतुजाने ते इतकं चांगलं भाषण केलं, अनुभव तिने सांगितले की खरंच तू लेफ्टनंट झालीस म्हणून प्राध्यापक प्राचार्य होऊन चांगलं लेक्चर घेऊ शकते अशा अनुभवतीने त्याचे सांगितले. पण इतके छान अगदी एकातून दुसरा प्रसंग सावून एकंदरीत कशाने घडली याचा चांगला अनुभव झालेला आहे. याच्या पुढे सुद्धा त्या पदावर असताना सुद्धा आमच्याकडे जरा थोडंसं आपण त्याला बोलवत जा, अनेक प्रोग्राम करता प्रमुख पाहुणे म्हणून त्याला बोलवत जा, त्याच्यामुळे काय होईल त्याला खरं तर. आता मी बघा ह्या इथे यायच्या अगोदर म्हणजे हे झालं होतं, येताना म्हटलं काय जायचं, गुच्छ द्यायचं आणि निघून जायचं. ऋतुजाला गुच्छ द्यायचं निघून जायचं. कुठं जायचं तर खारकेला रामशेठ ठाकूर कॉलेज आहे ना, ते सीडीसी मिटिंग होती, ती मिटिंग होती 11:30 आम्ही निघालो 12:15 तर त्याच्यामुळं जरा लेट झाला. आणि मग मी सांगितलं की पोस्टपोन काढ, म्हणजे हा प्रोग्राम इतका चांगला आहे की मिटिंग सुद्धा आम्ही ती कॉलेज कमिटी मिटिंग जी आहे ती सचिव आमची गेले तिथं प्राचार्य बाकी कमिटी वाट बघते, पण हे केलं कारण हे कार्यक्रम त्या ती मिटिंग मध्ये परवा घेईल 4 दिवसांनी घेईल, पण हा कार्यक्रम जो आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे. आणि तशा दृष्टीनं हा कार्यक्रम प्राचार्यांनी आयोजित केला, तुम्ही सर्व हजर राहिला, फक्त हजर राहून चालणार नाही. या दोघांनी जे आपल्याला अनुभव सांगितले ते मार्गदर्शन केले ते तुमच्या पूर्ण लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्याची पुढची वाटचाल करा. तुम्ही सुद्धा नक्की यशस्वी झाल्याचे मला खात्री वाटते. पुन्हा एकदा ऋतुजाला मी पुढल्या भावी कालावधी करता हार्दिक शुभेच्छा देतो. मी कशी तिथे पोहोचले हेच सांगते, कारण इथे मेजॉरिटी मी एनसीसी कॅडेट्स बघते, तर इथे बऱ्याच जणांना माहिती नाही की इथे पोहोचायचं कसं, किती एंट्रीज असतात, काय प्रोसेस आहे, तर मी त्यालाच जास्त हायलाईट करीन. माझं एज्युकेशन अँड क्वालिफिकेशन तर मॅमनी सांगितलं आहे. तर मी फेन्सिंग खेळते आणि माझं फर्स्ट प्रेफरन्स लाईफमध्ये फेन्सिंगच करायचं होतं. इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे, प्लेअर नंतर मला कोच व्हायचं होतं, कोच नंतर रेफरी व्हायचं होतं, हे माझं ठरलेलं. पण कोविड आल्यामध्ये आणि सगळं स्पोर्ट्स वगैरे सगळं बंद होतं, मग तेव्हा मला ही एक्झाम आहे असं कळलं आणि मी अप्लाय केलं. एक्झामचं नाव आहे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस, तर ती UPSC कंडक्ट करते. मी काही NCC वगैरे केलं नव्हतं डायरेक्ट एंट्रीसाठी, तर इथे बरेच NCC कॅडेट्स आहेत, तर तुम्ही डायरेक्ट SSBला जाऊ शकता. तर CDS दिली, CDS ही UPSC कंडक्ट करते, त्याच्यात 2 पेपर्स असतात, एक असतं जनरल स्टडीज आणि दुसरं असतं इंग्लिश. मी माझं MA कम्प्लीट केलं आहे इंजिनिअरिंगनंतर, मी MA केलं इंग्लिशमध्ये RJ कॉलेज भाटकोपरमधून. तर ते कम्प्लीट केल्यावर मला इंग्लिशचा खूप फायदा झाला इंग्लिश पेपरसाठी. पण GS हे 8वी म्हणजे स्कूलमध्ये मी खूप चांगली होते स्टडीजमध्ये, म्हणून मला जनरल स्टडीजमध्ये त्याचा उपयोग झाला. तर त्याच्यात आपले सगळे UPSCचं सगळंच असतं, GS हिस्ट्री, सिविक्स, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स माझा लांबचा पण संबंध नव्हता, पण परीक्षेसाठी ते करावं लागलं. तुम्ही चूज नाही करू शकत की हे सोडून द्यायचं हे करायचं, सगळे सब्जेक्ट्स इक्वली इम्पॉर्टंट आहेत, तर सगळ्यावर फोकस करायचा जर तुम्हाला कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आहे तरी पण. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.